सहलीला आलेले लोक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते. काही मुले गाणी गात होती, कोणी पकडापकडी खेळत होती आणि काही जण चादर पसरून गप्पा मारत होती. पुष्पा आणि पंकज चेंडूने पास पास खेळत होते. खेळता खेळता पुष्पाच्या हातातून चेंडू घसरून जवळच्याच गुलाबाच्या फुलावर जाऊन लागला. अरे पुष्पा, गुलाबाचे रोप तुटले तर नाही ना? बघूयात पंकज. नाही नाही, रोप अगदी व्यवस्थित आहे. पंकज, हे बघ, येथे गुलाबाशिवाय आणखी देखील छोट्या छोट्या फुलांची रोपे आहेत. ही रोपटे आणि झुडपे प्रकारच्या वनस्पतींची चांगली उदाहरणे आहेत. तेव्हाच वडील जवळ येतात. अरे वा पुष्पा, तुला माहित आहे का की गुलाब वनस्पती एक झुडूप आहे? हे मला देखील ठाऊक आहे बाबा. आम्हाला कालच वर्गात शिकवले आहे की वनस्पती चार प्रकारच्या असतात. अच्छा, सांग कोणत्या? रोपटे, झुडपे, वृक्ष आणि वेली देखील दोन प्रकारच्या आहेत. पसरलेल्या लता आणि चढत्या वेली. बाबा, हे मला सांगायचे होते. अच्छा अच्छा पंकज, एक काम करूयात. वनस्पतींचे काही प्रकार तू समजावून सांग आणि काही मी समजावते. अशाने आपल्या दोघांना पूर्णपणे समजेल आणि लक्षात देखील राहील. ठीक आहे, मी रोपट्यांपासून सुरुवात करतो. बघ, या ज्या छोट्या वनस्पती आहेत ना, ज्यांचे खोड नाजूक असते त्यांना रोपटे म्हणतात. कोथिंबीर, पुदिना, मुळा, गाजर, सलगम, गहू, तांदूळ, मोहरी इत्यादी रोपट्यांची काही उदाहरणे आहेत. खूप छान. मी एक गंमतशीर गोष्ट सांगतो. जास्त करून रोपटी छोट्या वनस्पती असतात, परंतु केळ्याचे झाड देखील एक रोपटे आहे आणि ते बरेच मोठे असते. अरे वा, मला माहित नव्हतं की केळ्याचे झाड देखील रोपट्यामध्ये गणले जाते. अच्छा, आता मी झुडपांबद्दल सांगते. या वनस्पती छोट्या किंवा मध्यम आकाराच्या असतात आणि याची खोड टणक परंतु पातळ असतात. यांच्या फांद्या देखील जमिनीच्या जवळून येतात. लिंबू, तुळस, गुलाब आणि डाळिंब झुडपांची काही उदाहरणे आहेत. वनस्पतींचा पुढचा प्रकार आहे वृक्ष. यांची खोडे टणक तसे जाड असतात आणि फांद्या जमिनीपासून जास्त उंचीवर असतात. आंबा, खजूर, नारळ ही झाडांची काही उदाहरणे आहेत. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात उंच झाड रेडवूड आहे, जे की 100 मीटर पेक्षा सुद्धा जास्त उंच असू शकते, म्हणजे 300 मजल्यांच्या इमारतींपेक्षाही उंच. हे झाड अमेरिकेत पाहायला मिळते. काय, आपल्या शहरात इतक्या उंच इमारती देखील नाहीत? एका बाजूला आहे रेडवूडचे झाड जे इतके उंच होते आणि दुसऱ्या बाजूला आहे जमिनी लगत पसरलेल्या लता ज्या जमिनीपासून वर जातच नाहीत. लतांची खोड नाजूक असतात पुष्पा, म्हणून या जमिनीवरच इकडे तिकडे पसरतात. भोपळा, टरबूज, खरबूज इत्यादी वनस्पती पसरलेल्या लतांची उदाहरणे आहेत. टरबूज, खरबूज आणि आंब्याबद्दल विचार केल्यानंतर तोंडाला पाणी सुटले. अच्छा, दुधी भोपळ्याचा विचार केल्यानंतर देखील असेच तोंडाला पाणी सुटले का? दुधी भोपळा मी तुला खाऊ घालीन, मला नाही आवडत. मला तर आवडतो. हे पौष्टिक फळ आहे जे आपण भाजी सारखे शिजवून खातो, जे आपल्याला चढत्या वेलींपासून मिळते. या वेली आपल्या आजूबाजूच्या झाडे, शिडी किंवा इतर मजबूत वस्तूंच्या आधाराने वरती चढतात. द्राक्षे देखील चढत्या वेलींचे एक उदाहरण आहे. हे सांगितलेस तर मी मान्य करीन की तुला वनस्पतींबद्दल खूप काही माहित आहे. हो हो, विचार ना. जगातील सर्वात मोठे फळ कोणत्या झाडाला लागते? अरे, हा तर विचार मी कधीच केला नव्हता. वेलींबद्दल बोलत आहोत तर टरबूजच असेल. टरबूज तुम्हाला ठाऊक आहे का? बरोबर. फणस हे फळ सर्व फळांपेक्षा मोठे असते आणि फणसाच्या झाडावर लागते. माहित आहे का, फणसाचे एक फळ 50 किलो पर्यंत देखील असू शकते. पुष्पा, जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना तुझ्यापेक्षा जास्त माहित आहे. आज तर मजा आली आणि हे देखील समजले, माझी दोन्ही मुले खूप हुशार आहेत. आता काळोख होत आहे, घरी जाण्याची तयारी करा. अरे, किती मजा येत होती. काही हरकत नाही, उद्या संध्याकाळी सुंदर काकांच्या बागेत जाऊयात. हो.
हो पुष्पा, नक्की जाऊयात, कारण आता तर आपल्याला खोड, फुले आणि त्यांची मुळे इत्यादीवर देखील चर्चा करायची आहे. चला मुलांनो, उशीर होत आहे. हो बाबा, निघूयात.